सेतु अभ्यास इयत्ता सातवी सामाजिक शास्त्र पूर्व चाचणी आपण बघणार आहोत। यास नागरिक शास्त्र पर्याय क्रमांक एक, प्रश्न क्रमांक एक, योग्य पर्यायाच्या क्रमांकाला गोल करा। भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली आहे? एक, कार्ले येथील चैत्यगृह, दोन, सारनाथ येथील अशोकस्तंभ, तीन, अजिंठा येथील लेणी। तर उत्तर आपण बघू शकतो सारनाथ येथील अशोकस्तंभ। दोन, हडप्पा संस्कृतीत घराच्या आवारात पुढीलपैकी कोणती सुविधा नव्हती? एक, स्नानगृह, दोन, व्यायामशाळा आणि तीन, शौचालय। तर उत्तर आहे व्यायामशाळा। त्यानंतर पर्याय क्रमांक तीन आहे, प्रश्न क्रमांक तीन, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? कुशाण राजे, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक। तर भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजे यांनी केली। चार, किल्ले व ऐतिहासिक वास्तू हे इतिहासाचे कोणत्या प्रकारचे साधन आहे? एक, मौखिक साधन, दोन, लिखित साधन आणि तीन, भौतिक साधन। त्यानंतर प्रश्न दोन आहे जोड्याजुळा, सातवाहन घराणे तर उत्तर आहे प्रतिष्ठान, विशाखदत्त उत्तर आहे मुद्रा राक्षस, प्रचंड गोदी उत्तर आहे लोथल, कनिष्क राजा उत्तर आहे चरक। प्रश्न तीन, काय वाटते ते लिहा, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला काय कारण होतं? तर बघा, पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरील टोळ्यांची आक्रमणे व व्यापारातील घट, पावसाचे कमी होणारे प्रमाण, नदी पात्रे कोरडी पडणे, भूकंप आणि समुद्र पातळीत होणारे बदल यामुळे शहरे उजाड होऊन लोकांचे मोठ्या प्रमाणात झालेले स्थलांतर इत्यादी कारणांमुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला। सम्राट सिकंदराला माघार घेणे भाग पडले तर कारण आहे बघा, उत्तर, सिकंदराच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाबपर्यंत पोचला, परंतु या स्वारी त्याच्या सैनिकांना प्रचंड हालापेष्ट सहन करावे लागला। या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेद लागले होते। या सैनिकांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले, त्यामुळे सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले। प्रश्न चार, संकल्पना चित्र पूर्ण करा। पंचायत राज्यव्यवस्था, मतदानाद्वारे निवड, शासन संस्था, राज्य शासनाकडून नेमणूक, अध्यक्ष, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती, शासन संस्था आहे पंचायत समिती आणि राज्य शासनाकडून नेमणूक होते गट विकास अधिकाऱ्यांची। तर मतदान निवड होते सरपंचाची, शासन संस्था असते ग्रामपंचायत आणि राज्य शासनाकडून नेमणूक होते ग्रामसेवकाची। प्रश्न पाच आहे, दोन दोन कामे लिहा, जिल्हाधिकाऱ्यांची शेतीसंदर्भात कामे, शेतसारा गोळा करणे, शेती संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, पंचायत समितीची कामे, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, प्राथमिक शिक्षणाची सुविधा करणे, महानगरपालिकेची कामे, अग्निशामक सेवा देणे, रस्त्यांवरील दिवाबत्तीची सोय करणे। यानंतर भूगोल आहे बघा, 12 मार्क्ससाठी एका वाक्यात उत्तरे लिहा। महाराष्ट्रात खाण व्यवसाय कोणत्या भागात जास्त चालतो? तर उत्तर आहे महाराष्ट्रात राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाण व्यवसाय जास्त चालतो। चार ऊर्जा साधनांची नावे लिही, पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू आणि सूर्यप्रकाश। तीन, आपल्या सभोवती कोणकोणत्या रंगाचे खडक आढळतात? तर उत्तर आहे आमच्या सभोवती काळ्या व तपकिरी रंगांचा खडक आढळतो। चार, अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय? तर उत्तर आहे अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव मुंबई हाय होय। खनिजांचे उपयोग कोणते? खनिजांपासून आपल्याला विविध धातू व रसायने मिळतात। काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरिता होतो। प्रश्न दोन, खालील वस्तूंचे द्विमितीय वस्तू व त्रिमितीय वस्तू असे वर्गीकरण करा। वस्तुगट, कागद, डबा, डस्टर, फळा, जमीन, चंद्र। तर द्विमितीय वस्तू आहे कागद, फळा, जमीन, त्रिमितीय वस्तू आहे डबा, डस्टर, चंद्र। प्रश्न तीन, आपण आपली विविध कामे करताना अनेक नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो। नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक जपून वापर करण्यासाठी तू स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणते बदल करण्यात येईल? उत्तर एक, पाण्याचा वापर काटकसरीने करू। दोन, निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावू। तीन, खनिज संपत्ती मर्यादित असल्याने जपून वापरू। चार, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर करू।
यानंतर प्रश्न चार आहे, प्रत्येकी दोन दोन नावे लिहा भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे लिहा. एक आग्रा आणि ताजमहल, काश्मीर भारताचे नंदनवन. चतुर्थक व्यवसायांचे दोन नावे लिहा, एक वैद्यकीय सेवा आणि दोन इमारतींचे आरेखन. अशा पद्धतीने आपण सेतू अभ्यास इयत्ता सातवी सामाजिक शास्त्र पूर्व चाचणी आपण बघितलेली आहे.